पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अगो तुझी सवत, तुझ्या संसारावर बसलेली आडोळ ठेव, कळता हा ना तुका? काढून टाक्यो फोटो, मग बघ तुझं गो आणि तुझं संसार असं लाईनीत चालता. गो माई गप्रो, उगाच काय बोलू नका. अगो रागवराव का काय वाटत, मी फोटो कसं काढतीत ते? उगाच आमच्या समोर काय बोलतोस, उद्या दुसऱ्या कोणासमोर बोलून माझी शोभा करू नका. आबा रमाताईंचा फोटो नाही काढणार कधीच. गो आनंदी ऐक माझा, गो ही बाया जवसर घरात आहे ना तवसर काय सारखा होचा नाय. गो या बायेची नजर आ तुझ्या खरावर. अगो आनंदी समजाव तुझ्या बहिणीला, नाही ते हिचं काही खरं नाही. हा गो माई फोटो समोर नको उभा राहू माई. बस आनंदी मी जा सांगतोय तर नीट आय. गो काही एक सांगा नको, गप राहू. गप बसा तुम्ही. या आनंदी तिच्या माणसात रमली आहे, आता हीच संधी आहे राघवला हे सांगण्याची की मी त्याच्या आजूबाजूला आहे, म्हणजे हिच्या माणसांबरोबर हिची पण रवानगी करता येईल. काय चाललंय हे आनंदी? हे आरसा खूप खराब झालाय, नीट दिसत नाहीये. आत्ताच पुसायचंय, हात धुकत असताना का? तुम्हाला सांगू शकतेस ना? अहो असू द्या मी पुसते. काय आणि ते मी पुसतो, असू द्या. आनंदी आनंदी हे अति होते. झाला आरसा स्वच्छ, बघून घे. झालं ना क्लीन? बर आता खूप उशीर झालाय, झोपायला हवं ना. चला या. सावकाश आराम कर आता. हो. सावकाश तुला दुखत नाही ना कुठे? नाही. बरं वाटतंय ना? आबांना बघितल्यानंतर अजून बरं वाटलं असेल. हो.
अरे काल रात्री उशीनं घेता झोपलो, त्रास झाला खूप. अहो माई आबा येण्याआधी तुम्ही काहीतरी सांगत होता ना मला, ते अर्धवटच राहिलं. आनंदी राहू दे अगा ते, तू एकदा निवांत झालीस बरी झालीस ना की मग सांगतो, आता नको. तसं पण मला ते असं घाई घाई सांगायचं नाहीये. असं काय सांगायचंय तुम्हाला? आनंदी म्हणजे चला चला आनंदी नको येशी तरी लाव. अरे या या भाऊजी तुम्ही हैसर असा सोय माई. ए ए ए मुलानो, ए ए पोरानो, चला बाहेर झोपूया आपण. नाही झोपतील ते, राहू दे आपण बाहेर झोपूया, मी अंथरुणाचं बघतो. माई झोपा आता. आनंदी माका माहितीच नव्हता राघव भाऊजी हैसर असत ते. मागच्या टायमा कसे बाहेर झोपले होते ना, माका आपला वाटला पहिल्यासारखाच असा तुमच्यात. मनात आपला हैसर झोपू केलं एसी तुझ्या वांगडा. जाऊ काय मी बाहेर पोरांका घेऊन, त्यांका आपला हवा तर आत पाठवून देतोय. नाही माई नको. नक्की ना? नाही तो म्हणशी माई कबाब मध्ये हड्डी झाला. आनंदी मी काय म्हणतोय, सूर्या ना उषा खाली ठेव का, अगो ती बया असा ना म्हणाल, अगो सपना पडती ना ओ बया, वाईट वाईट सपना पाडीत ती. तर ठेव म्हणते तर आबा राहू दे मी करतो ना. नाही त्या करते. राघवराव हा आमच्यामुळे तुम्हाला असं बाहेर झोपावं लागलं ना, त्रास झाला आमच्यामुळे. नाही नाही आपण आपण गप्पा मारल्या असं ना तर हा मारूया ना, बोला. लाईट्स ऑफ करायची. सांगा. मी करतो मी करतो. तुम्ही झोपा या. बाकी गावाकडे सगळं व्यवस्थित आहे ना? हा हो सगळं ठीक. या टग्यामुळे लय भीती वाटली होती, पण तो हैसर येऊन पोचलो म्हटल्यावर जीव भांड्यात पडलो आमचं. काय पण पोरगो बघा, म्हणजे काय सांगलं नाही काय नाही आणि थेट हा येऊन पोचलो. हे पोचलो म्हणून ठीक हा, नाहीतर काय झालं असता. राघवराव राघव मला तुझ्याशी बोलायचंय, तुला सांगायचंय की मी आहे. ती आनंदीची माणसं तिची काळजी ते सगळं नीट चाललंय, पण तू माझा नवरा आहेस ना. तुला माहितीये राघव आनंदीच्या बहिणीनी तिला वाईट स्वप्न पडू नये म्हणून तिच्या उषाशी एक सुरी ठेवली आहे. तर मी का जाईन तिच्या स्वप्नात? तिच्याशी तर मी जागेपणी सुद्धा बोलू शकते ना.
मला तुझ्याशी बोलायचंय, माझ्या राघवशी. वाटलं तर मी तुझ्या येणार. माझी आनंदी नक्की येणार, मला विश्वास आहे. राघव, खूप वाट बघायला लागली ना. राघव, तुला दिसतीये मी, तुला ऐकू येत आहे मी काय बोलतेय ते. राघव, मला तुझ्याशी बोलावंस वाटत. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी जे प्रेम आहे ना, ते बघावंस वाटलं. रमा, तू इथे तुझ्यासाठी आले मी. मला माहितीये तू नाही ना राहू शकत माझ्याशिवाय. कोणाची वाट पाहतोस? आनंदीची? हो, मी आनंदीला इथे बोलवलंस. तू तिला सांगणारेस की तुझं तिच्यावरती प्रेम आहे. हो ना राघव, मला माहितीये तुला तिच्याशी बरच काही बोलायचंय. तिला सांगायचंय की तुझ्या आयुष्यात तिची जागा काय आहे, तिने घरासाठी काय काय केलं. तुला तिला सांगायचंय की तुझं तिच्यावरती प्रेम आहे. खरंच तुझं तिच्यावरती प्रेम आहे का रे? माझ्यापेक्षाही जास्त. सांग ना राघव, तुझ्या आयुष्यातली माझी जागा आनंदीने घेतलीय का? राघव, हा स्पर्श मला हवा हवासा वाटतो. तुझा सहवास मला हवा हवासा वाटतो. मला तुझं असणं कायम जाणवत राहत. तो प्रत्येक क्षण
जो मी तुझ्या सोबत घालवलाय तो प्रत्येक क्षण मला हवा असा वाटतो. मला आठवतो तुझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्यात, ज्यात तुझं अस्तित्व मी साठवून ठेवलंय. तुझी प्रत्येक वस्तू मी जपली. तू गेल्यावरही तुझा म्हणूनच जगत आलो ग. राघव, तू वर्षाच्या लग्नात माझ्यासाठी घेतलेली साडी ती मला बिलकुल आवडली नव्हती. हे मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण तू ऐकलं पाहिजे ना. म्हणता राहू दे इतकी प्रेमाने दिली साडी म्हणून ठेवून घेतली. चिंगीकडे पण माझं लक्ष होत. तुला आठवते राघव, चिंगी 5 वर्षाची होती आणि खूप आजारी पडली होती. तू तिला औषध दिलंस पण ते औषध काही तिला सूट होत नव्हतं. हे पण मी तुला सांगायचा प्रयत्न केला, ओरडून ओरडून सांगत होते, पण तुला कसं कळणार, तुला कसं ऐकू येणार माझं. पण तू चिंगीला खूप छान सांभाळलंस. तुझे मग गाणी गात तिला झोपवायचं असण तेव्हा खूप रडू यायचं मला, कारण तुमच्या बरोबर नव्हते ना मी. पण राघव, चिंगीचे केस बांधून तुला कधीच जमलं नाही. मला जे माहिती असत ना की हा खेळ अर्धवट सोडून मी जाणार आहे, तर तुला सगळं शिकवलं असत. अगदी तिचा अभ्यास कसा घ्यायचा हे सुद्धा. असं काय बघतोयस? तुला आठवत आहे ना गेल्या वर्षी त्या संगीता टीचर चिंगीच्या तुला काय म्हणत होत्या? तिच्या अभ्यासाकडे जरा लक्ष द्या, तिच्या गणिताकडे बघा, इंग्रजीकडे बघा. त्यांना माहिती होत ना तू एकटा सांभाळतोस तिला, मग थोडस ऍडजस्ट करून घ्यायला काय झालं होत? अगं पण काय, तुझ्या आईने बरोबर हाच मुद्दा उचलला आणि तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. मला खात्री होती तू नाही म्हणशील लग्नाला, पण तू बोललास. नाही, परवानगी मागायला आला होतास तू, मी ऐकलं ते. तेव्हापासूनच तू माझ्यापासून तुटत चाललास राग. राघव, मी तुला बघितलंय लग्नात आनंदी बरोबर फेरे घेताना. तिच्या गळ्यात सगळ्यांसमोर मंगळसूत्र घालताना. ती जेवली नाही म्हणून तिला खुर्चीवरती बसवून तिला स्वतः जेवण वाढताना मी पाहिलंय तुला. तिचा रुसवा काढताना, तिचं कौतुक करताना, चिंगीची आई म्हणून तिला चिंगीच्या शाळेत घेऊन जाताना, तुझ्या बाजूच्या सीटवरती चिंगीच्या जागी आनंदीला बसवताना, चिंगी चिडली काहीतरी बोलली म्हणून चिंगीला रागवताना मी पाहिलंय ते. मला कसं वाटलं असेल राघव, मला कामावरून यायला जरा जरी वेळ झाला तर तू अस्वस्थ व्हायचास. असाच अस्वस्थ झालेला पाहिलाय मी तुला आनंदी जेव्हा हरवली होती ना तेव्हा. तिची काळजी करताना पाहिलंय मी तुला, तिच्यासाठी सगळं काही करताना पाहिलंय, तिच्यासाठी कॉफी बनवताना, तिच्यासाठी गाणी गाताना, तिच्या बरोबर नाचताना. ज्या ज्या गोष्टी तू माझ्यासाठी करायचास त्या सगळ्या गोष्टी तू आनंदीसाठी करताना मी पाहिलंय तुला. आणि राघव, मी माझ्या डोळ्यासमोर तुला तिच होताना बघतीये मी. आणि या सगळ्याचा शेवट म्हणून की काय तू माझ्यापासून दूर चाललायस का रे राघव? या मुलीवरती तुझं प्रेम आहे असं तिला सांगून तू माझी जागा तिला देतोयस? नाही राघव,
हे मी नाही बघू शकत. या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. रमा